मी श्री थोरात गोरक्षनाथ मारुती सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात माध्यमिक विद्यालय खळी या ठिकाणचा अध्यापक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अवकाश मोहिमा याविषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत की पृथ्वीपासून दूर गेलेले अवकाश मोहिमा. आता पृथ्वीपासून दूर गेलेले अवकाश मोहिमांमध्ये आपण असा विचार करूया की ज्यावेळी आपल्याला यानाच्या सहाय्याने अवकाशामध्ये जायचं असतं तर ते अवकाशामध्ये आपण कशासाठी जायचं, तर अवकाशामध्ये जाण्याचं कारण असं आहे की आपल्या अंतराळ सूर्यमाला जी आहे या सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी मानवाने प्रगती केली आणि ही प्रगती करण्यासाठी कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले. तर हे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडत असताना या ठिकाणी आपल्याला कृत्रिम उपग्रह अवकाशात का सोडले आपण, त्याचं कारण असं आहे की आपण समृद्ध झालो. ते उपग्रह अवकाशात सोडल्यामुळं आपण खूप समृद्ध झालो. आणि दुसरी गोष्ट की आपण ह्या सूर्यमालेचं जे अस्तित्व आहे आणि सूर्यमालेमध्ये जी काही उत्पत्ती आणि उत्क्रांती आहे ही समजावून घेण्यासाठी आपण या ठिकाणी अवकाश मोहिमा साध्य केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढचा जो भाग आहे, जेव्हा आपण अवकाशामध्ये एखादा यान पाठवतो तर ते अवकाशामध्ये यान पाठवत असताना आपण त्याचा एक मुक्तीवेग म्हणून म्हणतो, कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल एवढं आहे की ह्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त वेगाने किंवा जास्त बल जर आपण एखाद्या वस्तू प्रयुक्त केलं तर ती वस्तू वरती जाते. आणि ह्याच गोष्टीचा उपयोग करून आपण या ठिकाणी अशा पद्धतीच्या वेगाला मुक्तीवेग म्हणतो. तर हा जो मुक्तीवेग आहे हा या सूत्राने काढतो तो व्ही एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे मुक्तीवेग बरोबर कर्णी चिन्हात 2GM/R. आता हा कॅपिटल जी काय आहे, हा गुरुत्वीय स्थिरांक आहे. गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे पृथ्वीचा गुरुत्वीय स्थिरांक, त्याचं मूल्य आहे 6.67×10^-11 न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग. आणि एम म्हणजे आपण ज्या ग्रहावरती जाणार आहोत त्या ग्रहाचं वस्तुमान, परंतु आज आपण पृथ्वीवरून बोलतो म्हणून या ठिकाणी कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे 6×10^24 किलोग्रॅम. आणि त्याचप्रमाणे हे कॅपिटल आर म्हणजे ग्रहाची त्रिज्या. आता आपण पृथ्वीवर असल्यामुळं आपण काय केलं, पृथ्वीची त्रिज्याचा विचार करू. ती त्रिज्या आहे 6.4×10^6 मीटर. आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी मीटरचे किलोमीटर करावे लागतील. का? कारण आपण जेव्हा मुक्तीवेग काढतो ह्या मुक्तीवेगामध्ये 2GM/R या किमती जर टाकल्या तर आपल्याला उत्तर येतं 11.18×10^3 मीटर पर सेकंद. आणि या मीटर पर सेकंडचे किलोग्रॅम पर सेंटीमीटर सेकंद केले तर ते येतं 11.18. परंतु हा जो मुक्तीवेग आहे तो 11.18, आता हे दशांश चिन्हाच्या पलीकडे 8 आहे, 5 मोठी संख्या असल्यामुळं ती जर कमी केली आपण तर हा 1/2 होतो. आणि म्हणून मुक्तीवेग होईल 11.2 km/s. याचा अर्थ असा, जर ते यान किंवा जे प्रक्षेपक असेल तो पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या बाहेर जाण्यासाठी जर त्याचा वेग आपण एका सेकंदाला 11.2 km एवढा केला तरच तो उपग्रह वरती जाऊ शकतो, त्याला आपण मुक्तीवेग म्हणतो. आता पुढचा जो भाग आहे तो चंद्र मोहिमा. या भागामध्ये चंद्र हा एक पृथ्वीच्या अतिशय जवळची वस्तू आहे किंवा पृथ्वीचा जो उपग्रह आहे तो अतिशय जवळचा आहे. आणि तरीसुद्धा आपण त्यामुळं चंद्राचा वापर आपण अभ्यास करू शकतो, परंतु चंद्र हा जरी जवळ असला तरी चंद्रापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी प्रकाशाला 1 सेकंद एवढा वेळ लागतो. जर आपण आपलं यान किंवा प्रक्षेपक प्रकाशाच्या वेगाने जर आपण तेवढा वेग अचीव केला मिळवला तर आपण 1 सेकंदामध्ये चंद्रावरती जाऊ शकतो. परंतु कमीत कमी चंद्रावरती जाण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो 8 तास आणि 36 मिनिटे आहे. म्हणजे चंद्रावरती आपल्याला यानाने पोहोचण्यासाठी 8 तास 36 मिनिटे लागतात. पुढे हा जो चंद्रमोहिमा असतो यामध्ये रशिया, अमेरिका, जपान, भारत, चीन ह्या वेगवेगळ्या देशांनी अनेक चंद्रमोहिमा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. त्यापैकी 15 मोहिमा चंद्रावरती पाठवलेल्या आहे. त्या 15 मोहिमांमध्ये आपण काय साध्य केलं की आपण त्या ठिकाणी सौरमंडळाची उत्पत्ती आणि उत्क्रांती या संदर्भात भरपूर माहिती मिळवली. त्याचप्रमाणे चंद्राच्या बाबतीमध्ये चंद्रावरील दगड
खाली आपण प्रयोगशाळेत आणून त्याचा अभ्यास करू शकलो. त्याचप्रमाणे चंद्रापासून निघणाऱ्या ज्या जे प्रारणा आहेत त्या प्रारणांचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या अंतिम शेवटचे जे चार यान होते ह्या चार यानांनी काय केलं, दगडांचे नमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये आणण्यासाठी मदत केली. आणि अमेरिकेने देखील 1962 ते 1972 चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 6 जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरलेला किंवा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव आहे. याच्या अगोदरच्या ज्या मोहिमा झालेल्या आहेत त्या सर्व मानवरहित होत्या. म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग यांनी पहिला पाऊल चंद्रावरती ठेवलेला आहे. आणि 2008 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या संस्थेने चांद्रयान एकचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि ते चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले. आता पुढं काय झालं, याचा उपयोग आपल्याला असा झाला की ह्या यानामुळे किंवा ह्या मोहिमेमुळे चंद्रावरती पाणी असते, पाण्याचे अस्तित्व आहे ही गोष्ट भारताने सिद्ध केली. आणि ही सगळ्यात ही गोष्ट सिद्ध करणारा भारत परत पहिला देश ठरला जगामध्ये. त्यानंतर चंद्राची सगळी आपण अशा पद्धतीने सगळी माहिती मिळवली आणि चंद्राविषयीच्या सगळ्या काही नमुने, दगडाचे नमुने आणून त्याच्या प्रयोगशाळेत अभ्यास पण केला गेला. त्यानंतर चंद्रानंतर पृथ्वीच्या जवळ असणारी वस्तू म्हणजे मंगळ. आता मंगळावरती आपण काही मोहिमा केलेल्या आहेत. आता त्यामध्ये काय केलं, इस्रोने अत्यंत कमी खर्चात 2013 मंगलयान मंगळावरती पाठवलं आणि ते 2014 मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं. आता यामुळं काय झालं की मंगळाचा जो पृष्ठभाग आहे आणि वायुमंडल आहे त्याची आपल्याला खडानखडा माहिती मिळाली. आता ही जे मंगळयान पुढे गेल्यानंतर आपल्याला मंगळाविषयीची माहिती मिळाली, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये याच्या पाठीमागे काही अंतराळवीरांचा सुद्धा मोठा वाटा आहे. तर हे अंतराळवीर कोण आहेत, पहिल्यांदा आपण राकेश शर्मांचा विचार करू. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. आणि शिवाय ते त्यांनी अंतराळामध्ये 8 दिवस वास्तव्य केलेले असे हे राकेश शर्मा की ज्यांनी सगळ्या जगाला डेअरिंग दिली की ज्या ठिकाणी आपण अंतराळामध्ये वास्तव्य करू शकतो आणि अंतराळातून परत खाली येऊ शकतो. कल्पना चावला, ह्या कल्पना चावला यासुद्धा भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांनी पंजाबमध्ये डिग्री मिळवली, इंजिनिअरिंग डिग्री मिळवली आणि त्या मोहिमेमध्ये 336 तास अंतराळात राहिल्या. त्याचप्रमाणे 1 फेब्रुवारी 2003 अंतराळातून येत असताना त्यांच्या अवकाशयानाचा स्फोट झाला काही तांत्रिक अडचणीमुळं आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी अंतराळामध्ये डिवोशन दिलेलं आहे. पुढच्या भारतीय अंतराळवीर आहेत कल्पना चावला. त्या 2006 डिस्कवरी ह्या यानातून प्रथम अंतराळात गेल्या आणि तेथे 29 तास शटलच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलेले. म्हणजे शटल म्हणजे ते जे अंतराळयान असतं ते अंतराळयानाच्या बाहेर त्या 29 तास होत्या. त्याचप्रमाणे त्या 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम त्यांनी केला. म्हणजे हे ज्या कल्पना चावला ह्या अंतराळवीर आहेत त्यांनी 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम केला आणि अनेक संशोधनं त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. त्याचप्रमाणे विक्रम साराभाई हे नाव आपण ऐकून आहात. तर ही फार मोठी अंतराळामध्ये किंवा अंतराळाविषयी खूप गोष्टी निर्माण करणारी अशी व्यक्ती आहे. तर त्यांनी त्यामुळं त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं. का बरं, कारण बघा त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी PRL या लॅबोरेटरीचा शोध लावला आणि त्याचप्रमाणे 1962 भारतीय अंतराळ संशोधन समितीची त्यांनी स्थापना केलेली आहे. तसंच त्यांना 1963 देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा तिरुअनंतपुरम या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आणि उपग्रह आर्यभट्ट अंतराळात जो सोडला आपल्या भारताने तो ह्या केवळ ह्या विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोडला आणि त्यांनी अशा पद्धतीने जगाच्या इतिहासामध्ये आपल्या भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे.
त्याचप्रमाणे भारताने किंवा जगाने इतर ग्रहांच्या सुद्धा मोहिमा केलेल्या आहेत. तर ह्या मोहिमा कशासाठी, ह्या मोहिमा करण्याचं कारण आहे लघुग्रह आणि धूमकेतू यांचा अभ्यासासाठी आपण अवकाशामध्ये यान पाठवलं आणि ह्या सगळ्या ग्रहांचा आणि उपग्रहांचा आणि धूमकेतूंचा व्यवस्थितपणे अभ्यास केला. त्याच्यामध्ये वरील काही माती किंवा दगड आपण पृथ्वीवर आणण्यासाठी सक्षम ठरलो. त्याचप्रमाणे सूर्यमालेच्या उत्पत्ती आणि उत्क्रांती विषयाचा अभ्याससुद्धा आपण ह्या अवकाश इतर ग्रहांच्या मोहिमांमुळे सुद्धा करू शकलो. त्याचप्रमाणे भारत आणि अवकाश तंत्रज्ञान ह्या ज्या गोष्टी आहेत, या भारताने काय केलं आहे की वेगवेगळे प्रक्षेपक तयार केलेले. हे प्रक्षेपक तयार करण्यासाठी ह्या प्रक्षेपकाचा जो वेग आहे तो वेग तर आपण मुक्ती वेगाचीपेक्षा जास्त आहे ते तर झालं आपलं, तुमच्या लक्षात आलेलंच आहे ते. परंतु भारताने जे प्रक्षेपक तयार केलेले आहेत, हे जे तंत्रज्ञान भारतात विकसित झालेलं आहे, त्या प्रक्षेपकाची जी कपॅसिटी आहे ती 2500 किलोग्रॅम एवढ्या वजनाचा उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये स्थापित करण्याची ताकद या प्रक्षेपकांमध्ये आहे आणि अशा पद्धतीचे दर्जेदार प्रक्षेपक भारताने तयार केलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्या भारताने जे वेगवेगळ्या श्रेण्या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये PSLV आणि GSLV हे दोन प्रक्षेपक आहेत की ज्या प्रक्षेपकांमुळे PSLV आणि GSLV ह्या प्रक्षेपकांमुळे काय होतं की आपण इंटरनेट, TV, इतर समजा दळणवळण यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुसह्य झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे इनसॅट आणि GSAT ह्या उपग्रह मालिकांमुळं काय झालेलं आहे, या उपग्रह मालिकांमुळं आपल्याला सगळ्या सुविधा भारत म्हणजे पूर्ण जगावरती आपण सगळी माहिती मिळू शकतो, जगातली माहिती मिळू शकते, इंटरनेट सुविधा, त्याचप्रमाणे TV संच चालू शकतात, तसंच आपण दळणवळण यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यान्वित करू शकतो. त्याचप्रमाणे हवामानशास्त्राचे जे अंदाज आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे करता येतात. त्याचप्रमाणे संसाधन किंवा पर्यावरण जे आहे, पर्यावरण यंत्रणासुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे बघू शकतो. याच मालिकेतील EDUSAT हा उपग्रह आहे. EDUSAT ह्या उपग्रहाचा उपयोग काय झाला की फक्त सर्व प्रकारचं शिक्षण, या शिक्षणाची प्रणाली जी आहे ती सर्व प्रणाली या शिक्षण क्षेत्रासाठी यासाठी EDUSAT वापरला जातो. त्याचप्रमाणे आता भारत आणि अवकाश तंत्रज्ञान यामध्ये या देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि हे जे व्यवस्थापन आहे, हे आपत्ती व्यवस्थापन, हे IRS म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणू आपण त्याला, किंवा नैसर्गिक संसाधनांचं मॅनेजमेंट म्हणू, ते IRS ह्या उपग्रह मालिकांमुळं कार्यरत केलं जातं. त्याचप्रमाणे पृथ्वीवर कुठलेही भौगोलिक स्थान आपण या ठिकाणी अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी IRNSS ही मालिका या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. त्याचा अभ्यास करून आपण पुढची ती माहिती मिळू शकतो. त्याचप्रमाणे आता अवकाशामध्ये आपण एवढ्या वेळा गेलो आलो आणि इतके उपग्रह सोडलेले आहेत की कधीकधी काय होतं, अवकाशामध्ये असणारे काही लघुग्रह आहेत, काही ग्रह आहेत, इतर काही दगड किंवा इतर वस्तू आहेत अवकाशात फिरणाऱ्या, त्याच्यावरती हे जे जाणारे उपग्रह इथे आदळतात, किंवा जे अवकाश यानवरती जात असतं त्याचे काही तुकडे उडतात काही कारणामुळं, तर हे सगळे तुकडे तिथे अवकाशामध्ये गोल गोल फिरत असतात, पृथ्वीभोवती फिरत असतात. आता हे अवकाशात फिरत असताना काय होतं की याचा आपण जे उपग्रह सोडतो ह्या उपग्रहांवरती ते आदळून त्याचा निकामी होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी आपण या ठिकाणी ह्या नेहरू 2016 एका अंदाजाप्रमाणे या 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीच्या 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती फिरतात, लक्षात घ्या. तर याचं कारण काय, याचं कारण आहे की हे आपण कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटलेले प्रक्षेपकांचे तुकडे, हे हा जो भाग आहे हा सगळा कचरा म्हणून, अवकाश कचरा म्हणून आपण त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे आणि ह्या कचऱ्याचं योग्य पद्धतीने नियोजन होणं गरजेचं आहे, कारण हा कचरा आता निरुपयोगी आहे,